नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बाळासाहेब शिंदे आज एका खास विषयासंदर्भात बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे आणि आजचा विषय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजेच मिलिट्री आणि पोलीस भरती या दोन ज्या भरती असतात त्या नियमितपणे आणि मोठ्या प्रमाणात भारतात आणि महाराष्ट्रात होत असतात परंतु विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि त्याचबरोबर राहण्याची चांगली व्यवस्था या दोन गोष्टी नेहमी सतावत असतात तर आज मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे आणि ते सरप्राईज म्हणजेच मी ज्यांना गेल्या वीस वर्षांपासून ओळखतो ओळखतो आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये आम्ही बरोबर आलो होतो तर असे एक नामांकित महाराष्ट्रातील प्राध्यापक आहेत त्यांच्याबद्दल आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे आणि दुसरा एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी एखाद्या शिक्षकाकडे जातो शिकवणारे भरपूर आहेत परंतु त्याचं त्यांचं पालकत्व घेणारे मात्र कमी आहेत तर असेच हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे आणि त्यांचं पालकत्व घेणारे माझे परमस्नेही माझे मित्र मी प्राध्यापक सतीश वशे सरांना या स्टेजवरती आमंत्रित करतोय आणि तुमच्यासाठी आम्ही एक चांगली महत्त्वाची घोषणा करतो आहे तर या घोषणेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती तर करणारच आहे शेवटी परंतु आपण त्यांनी जो प्रकल्प सुरू केला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया या सर नमस्कार नमस्कार सर बऱ्याच दिवसानंतर आत्ता स्टेजवर सोबत आलो आहे हां तर विद्यार्थी मित्रांनो सतीस वर्ष सरांची जी अकॅडमी आहे तर ती अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या वीस वर्षांपासून आहे त्यांनी आत्तापर्यंत हजारो अधिकारी घडवलेत परंतु त्यांनी निवाशी जी पोलीस भरतीची बॅच आहे आणि मिलिट्री प्रशिक्षणची बॅच आहे तर त्या बॅच संदर्भात त्यांना संकल्पना कशी सुचली आणि त्यांच्याबद्दल म्हणजे त्या बॅचच्या संदर्भात त्यांना सुरुवात का करावी करावीशी वाटली याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर सरांनी जो प्रश्न विचारला आहे त्याचं थोडंसं उत्तर मी शॉर्टमध्ये देतोय की बॅच आपण आधीपासून पण घेत होतो निवासी पण ती शहरामध्ये घेत होतो आणि बॅच घेत असताना मुलांना खूप जास्त प्रमाणात अडचण येतात विशेषतः जे ग्रामीण भागातील मुलं येतात राहण्याची व्यवस्था बरोबर नाही व्यवस्था असेल तर जेवणाची व्यवस्था नाही मेसचा खाना खराब मुलं फिजिकल करतात आणि फिजिकल करत असताना जर त्यांना न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू भेटत नसतील तर त्याचा इफेक्ट त्यांच्या तब्येतीवर होतो आणि ज्यावेळेस फिजिकलला ते जायला प्रॉ हो जातात आणि त्यावेळेस वेळेवर तब्येत खराब होणे असे भरपूर प्र त्या ठिकाणी तुम्हाला सामना करावा लागतो वेगवेगळ्या गोष्टींचा तर ह्या व्हायला नको ह्या एका ठिकाणी पाहिजेत म्हणून मला असं वाटलं की आपण सगळ्या मुलांना चांगल्या प्रकारचं जेवण चांगल्या प्रकारचा अभ्यास आणि चांगल्या प्रकारचं फिजिकल जर दिलं तर रिझल्ट येतोच त्याकरता ते बाहेर एका ठिकाणी आणि एका छताखाली आपण सुरू करतो आहे ही संकल्पना त्यामधून म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडचणीमधूनच ती मला सुचली आणि मी त्याला स्टार्ट करतो आहे मला मला एक असं विचारायचं की ही जी तुम्ही अकॅडमी सुरू करताय ती नेमकी कोठे आहे त्याचा परिसर किती आहे तिथे काय काय सुविधा आहेत याबद्दल थोडक्यात विद्यार्थ्यांना सांगावं आता जागा म्हणजे औरंगाबाद आपलं छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद तर या ठिकाणी औरंगपुऱ्यापासून जवळपास बारा किलोमीटरला ती जागा आहे आणि चार एकराचा मोठा परिसर आहे निसर्गरम्य परिसर तिथे आल्यानंतर आपल्याला असं वाटणार नाही की आपण औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर सारख्या एरियामध्ये पाचगणी एरिया आहे आणि शांत अभ्यासाचं वातावरण त्या ठिकाणी आपण निर्माण केलंय भरपूर मेहनत घेऊन तो प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी करतोय तर कोलठाणवाडी म्हणून गाव आहे त्या गावाच्या बाजूला आणि समृद्धी महामार्गापासून अर्धा किलोमीटर दूर अशा ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर कोलठाणवाडी आता याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो की जे विद्यार्थी बाहेर येतात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुलांची खाण्याची खूप हेळसांड होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंघोळीचं पाणी प्रत्येक ठिकाणी थंड मिळतं तर हिवाळ्याचे दिवस असतात उन्हाळ्यात ठीक आहे परंतु याबद्दल तुमच्याकडे काय सुविधा आहेत म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना काय देऊ शकता याबद्दलही सांगा म्हणजे त्यांचं आहार जे आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचे पहिले प्रश्न असतात की जेवणासाठी आम्हाला पोषक आणि चांगला आहार कारण मुलं फिजिकल करतात याचा अर्थ त्यांना एनर्जी पण तेवढीच लागते तर त्याबद्दलही थोडक्यात आम्हाला माहिती सांगा हां सगळ्यात पहिलं लक्ष आपण त्यावरच दिलेलं आहे आहार कारण फिजिकल म्हटलं की दुसरा महत्त्वाचा भाग येतो आहार तर आहारामध्ये आपण जे सकाळी साडेपाचपासून शेड्यूल सुरू करणार आहे ते मुलांना सहा वाजता पहिल्यांदा दूध जे ठरवून दिलेलं आहे तज्ज्ञांनी दोनशे वीस एम एल दूध मिळायला पाहिजे रोज आपल्या बॉडीला तर ते तेवढं दोनशे वीस एम एल दूध आपण सकाळी सहा वाजता मुलांना देणार त्यानंतर अर्ध्या तासानंतर त्यांचं फिजिकल सुरू होईल फिजिकल झाल्यानंतर नऊ वाजता त्यांचा नाश्ता असतो नाश्ता पण त्यांचा हेल्दी डाएट राहील पूर्ण सात दिवसाचं वेगवेगळं असेल मटकी असेल बाकीचे अजून घटक त्यामध्ये असतील आणि अंडा हा एक घटक असतो तो आपण त्यांना रेग्युलर देणार आहे जेणेकरून व्हिटॅमिनचा सोर्स त्यांना कंटिन्यू राहील म्हणजे अंडा प्लस सोबत चेंजेस होत राहतील असं नऊ वाजता राहील आणि त्यानंतर दुपारी एक वाजता त्यांना जेवण राहणार जेवणामध्ये सुद्धा त्यांना वरण भात भाजी पोळी पुन्हा पोळ्या ज्या आहेत बाकीच्या मेसारखा आटा आणून तयार केलेल्या नाहीत जो गहू दळून त्या ठिकाणी आपण पोळ्या तयार करतो म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना पूर्ण प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स त्या ठिकाणी मिळायला पाहिजे अशा प्रकारचं ठेवलेलं आणि संध्याकाळी पुन्हा त्यांचं फिजिकल आणि फिजिकल झाल्यानंतर पुन्हा जेवण संध्याकाळी सात वाजता तसंच हप्त्यातून एकदा जे काही नॉनव्हेज घेणारे लोकं असतील त्यांच्याकरता नॉनव्हेज राहणार आणि अंडाग्रे राहणार असं दोन वेळा राहील आणि जे काही व्हेजवाले लोकं असतील त्यांना व्हेजमधलं नॉनव्हेज म्हणजे ज्यामध्ये प्रोटीन्स जास्त आहेत अशा प्रकारचं जेवण त्या दिवशी त्यांना राहणार अशी आम्ही काळजी घेतलेली आहे आणि सरांनी सांगितलं की हिवाळा आहे गरम पाण्याची तर मुलींच्या बाबतीमध्ये पालकांची एक मानसिकता असते की बाहेर कुठं तर सगळ्यातील गोष्ट सुरक्षित असते तर या सुरक्षिततेच्या संदर्भात आपण काय काय उपाययोजना केल्यात ते पण आपल्या विद्यार्थ्यांना सांगावं हा एक महत्त्वाचा घटक आहे सुरक्षितता मुली असल्यानंतर मुलींकरता स्पेशल आपण हॉस्टेल आ, आ, रूम म्हणजे मुलींकरता ठेवलेले आणि अं अटॅच अंडास बाथरूम आहे म्हणजे त्यांना संध्याकाळीसुद्धा बाहेर पडायचं काम नाही रात्री कारण बाहेरचा परिसर असल्यामुळं त्यानंतर गेटवर सिक्युरिटी असतं चोवीस तास त्यामुळे त्याचाही प्रॉब्लेम नसतो आणि स्वतः आमचे जे शिकवणार आहेत फॉर एक्झाम्पल मी असेल किंवा बाकीची टीम असेल त्यापैकी दोन जणं तिथे असतात त्यानंतर एक कुटुंबसुद्धा आहे कारण मुली असल्यानंतर लेडीज असणे आवश्यक आहे तर लेडीजसुद्धा त्या ठिकाणी आपण ठेवलेले आहे त्यामुळे सिक्युरिटीचा कोणताही प्रश्न नाही आता महत्त्वाचा शेवटचा मुद्दा की ज्यावेळेस आपण या एवढ्या सगळ्या व्यवस्था देतोय तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता आपण शारीरिक गोष्टीबद्दल आपण काळजी घेतो आहे तर बौद्धिक त्याचं काय मुलांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षे तयारी करताना लेखी परीक्षा करता जे तुम्ही या ठिकाणी टीचर्स आहेत किंवा तुमचे जे प्रशिक्षक आहेत मुलांना फिजिकलबरोबर लेखीची परीक्षा तया परीक्षेची तयारी करून घेणारी तर त्यांच्याबद्दलही थोडक्यात विद्यार्थ्यांना सांगावं तर पोलीस भरती आर्मी भरती म्हटलं तर महत्त्वाचा विषय पहिला मुलं वळतात फिजिकलच्या इकडं फिजिकल, फिजिकल त्यांचं चांगलं व्हायला पाहिजे त्यामध्ये जर त्यांचे चांगले मार्क्स असतील तर इकडे त्यांना लेखीमध्ये त्यांना यावं लागतं तर फिजिकलसाठी रिटायर आर्मीचे जे लोक असतात जे वेल डिसिप्लिन राहतात असे लोक त्या ठिकाणी आहेत जे शार्प तुमचं फिजिकल घेतील आणि त्यानंतर फिजिकल झाल्यानंतर जे काही लेखीचं राहतं तर लेखीचे पन्नास मार्क माझ्याकडेच आहेत त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता मी स्वतःच घेणार आहे त्यानंतर उरला आहे मराठी मराठीसाठी बाजूने सर उभे आहेत महाराष्ट्रातले तज्ज्ञ लोक आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलायची आवश्यकता नाही ते तुम्ही ऐकलेलंच आहे आणि जी एस जीएससाठी पण बाकीचे लोक उपलब्ध आहेत शिंदे सर वेळोवेळी मार्गदर्शन करायला त्या ठिकाणी येतीलच तशी बाकीची टीमसुद्धा त्या ठिकाणी आपली हजर आहे आणि कोणतेही नापास झाले लोक म्हणून त्या ठिकाणी असे नाही तर प्रत्येकाने पोस्ट घेतली असेल असेच लोक त्या ठिकाणी शिकवायला राहतात थोडक्यात सगळ्या गोष्टी झाल्या परंतु मुलांचा एक प्रश्न असतो की फीजबद्दल काय कारण कसं असतं की हे जे तयारी करणारी मुलं आहेत ते काही संत्र्याचे पोरण असतात मग त्यांना जे मुलं इथं तयारी करतात पोलीस भरती किंवा आर्मीची ते सर्वसामान्य कुटुंबातील असतात मग मुलांना आता हे सांगा त्यांना एक आश्वासित करा की तुम्ही फीजबद्दल काय म्हणजे काय स्ट्रॅटेजी ठरवली त्याच्याबद्दलही थोडक्यात सांगा मुलांना फीजबद्दल जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी असाल किंवा तालुक्या ठिकाणी जरी गेलं असेल तर त्यापेक्षा कमी फीजमध्ये आपण के उपलब्ध करून आहे नुसता प्रॉफिट कमावणे हा उद्देश नाही रिझल्ट देणे हा उद्देश आहे त्यामुळे फीज नॉमिनल ठेवलेली आहे जी काही बाकीच्या लोकांची फी असेल त्यापेक्षा आपलं शैक्षणिक जी काही फी आहे ती ट्वेंटी थाउजंड ठेवली आहे पूर्ण तुम्हाला पोस्ट मिळेपर्यंत आणि जेवण खावन राहणे फिजिकल रीडिंग पुस्तकं पुस्तक सुद्धा तुम्हाला आणायची गरज नाही मी स्वतः तुम्हाला देणार आहे तुम्हाला फक्त ब्लँकेट आणि स्वतःचे कपडे घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे बाकी सगळं मी प्रोव्हाइड करेल त्याची फक्त तुम्हाला मंथली चार हजार रुपयेच फीस ठेवलेली आहे तर आता ह्या अकॅडमीबद्दल थोडक्यात मी तुम्हाला साईडवरती काही गोष्टी दाखवतो आणि पोलीस भरती भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथं दिला आहे तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता याच्यानंतर हा अॅकॅडमीचा परिसर आहे सध्या विद्यार्थी इथं लगेच ज्यावेळेस ज्या दिवशी स्टार्ट झाले त्या दिवशीच या ठिकाणी मुलं प्रशिक्षणासाठी आलेले आहेत पहिल्या दिवशी आले जवळजवळ पन्नास मुलांच्या ऑलरेडी ॲडमिशन झालेत त्याच्यानंतर पुढे आहे जेवणाची व्यवस्था मुलांची पिण्यासाठी पाणी वगैरे आणि या ठिकाणी हा सुसज्ज परिसर आहे फिजिकलसाठी तुम्हाला वेल ट्रेन म्हणजेच अगोदरच ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे ज्यांनी आयुष्यभर ट्रेनिंगमध्येच घातलं आहे असे मिलिट्रीचे रिटायर्ड एक्स आर्मी आर्मी मेन तुमच्या म्हणजे फिजिक फिजिकलसाठी आहेत आणि याच्यामध्ये हा परिसर फिजिकलचा आहे सगळ्या व्यवस्था सुविधा आहेत तिथं पूर्णपणे चार एकरचा परिसर आहे आणि हे सगळी टीम आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि सगळ्या शेवटी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं चालला तर या कॉन्टॅक्टसाठी किंवा या तुम्ही ह्या हेल्पलाईनवरती तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काय जी माहिती हवी तर त्याच्यावरती तुम्ही माहिती मागू शकता तर नंबर दिसेल बघा तर मला असं मा मी आप, आप एक आपे अपेक्षा बाळगतो की आ, जर करिअर करायचं ठरलं तर घरी राहूनही करिअर होतं परंतु जर तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाणारा जर कोणी जर वाटाडे असेल आणि तुमच्याबरोबर आणि तुम्हाला बर तुम जर तो डायरेक्टपर्यंत घेऊन जाऊ शकत असेल तर का विश्वास ठेवू नये मग बाकी आण इकडं तिकडं तुम्ही भरपूर ठिकाणी प्रशिक्षण अकॅडमीज पाहिले असतील परंतु या ठिकाणी निवासी लोकं म्हणजे आता आम्ही इथूनच दहा ते बारा होती म्हणजे आम्ही इथून सगळे सगळे लोक तिथ तुम्हाला तिथं मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि तुम्ही एकदा या अनुभव घ्या आणि जर तुम्हाला वाटलं की हे हो योग्य नाही तर खुशाल सोडून जा परंतु जर योग्य असेल तर तुमच्याबरोबर आणखी चार लोकांना या ठिकाणी घेऊन या अशी मला मी तुम्हाला खात्री देतो की ही अकॅडमी तुम्हाला शंभर टक्के यश मिळून देईल आणि मी वशेसरांना आ या अकॅडमीच्या म्हणजे स्थापनेबद्दल किंवा सुरू करण्याबद्दल त्यांना आमच्या दविंदर्स परिवार परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी त्यांच्या अॅकॅडमीचा भाग आहे मी तिथे ते मराठी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामुळं नामांकित सगळे शिक्षक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर फिजिकलबरोबर रिटर्न आणि खाणं पिणं या सगळ्या सुविधांनी युक्त अशी अकॅडमी आहे तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी या गोष्टीचा लाभ घ्यायला अशी विनंती म्हणजे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि मी सरांना या ठिकाणी अॅकॅडमीबद्दल सर्वांच्या आपल्या तर सगळ्यांच्याच वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर